हॅलो फ्रेंड्स, राणी ट्युटोरियलमध्ये आपलं स्वागत आहे. तसं तर बऱ्याच दिवसापासून कमेंट्स होती एका ताईने बोटनेकसाठी, स्पेशली 10 ते 12 वर्षाच्या मुलीसाठी बोटनेक ब्लाऊजची इथे कमेंट सांगितली. बरेच दिवस याला उशीर झालाय. तर बघा, आजचं स्पेशली जो व्हिडिओ आहे तो तुम्ही 10 ते 12 वर्षाच्या मुलीसाठी बोटनेक ब्लाऊज शोल्डर वाईज आपल्याला कसं घ्यायचंय आजचा सविस्तर व्हिडिओ आपण याच्यावाला पाहणार आहोत. तर बघा, आधी मी इथे मेजरमेंट घेतलाय. चेस्ट गेअर आहे आपला इथे 31 इंचचा, शोल्डर आहे आपल्या इथे 14 इंचचं, कमरगेअर आहे आपल्या इथे 28 इंचचा, आणि स्लीव आपण आपल्या इच्छेनुसार 5 किंवा मग लॉंग स्लीव इथे आपण ठेवू शकतो. तर बघा, मेजरमेंट आपण इथे लावून घेतलंय. इथे मी सिंगल कार्डशीट पेपर घेतलाय, हवं तर तुम्ही इथे न्यूज पेपर घेतला तरी सुद्धा चालणार. तर आधी बघा आपण ब्लाऊजची इथे उंची, पाठीमागचा पार्ट आपल्याला सेम कोटर ब्लाऊज आपण जसं ठेवतो त्याच पद्धतीने ठेवायचं, यात फक्त आपल्याला 1 इंच इथे एक्स्ट्रा घ्यायचंय. तर बघा, मी मुद्दा म्हणून पेपरावरती आपण इथे उंची लिहिलेली नाहीये. जी तुमची उंची आहे, जर तुमची 12 असेल तर यात तुम्ही 1 इंच एक्स्ट्रा घ्या, म्हणजेच की 13 इंचावरती. तर बंद बाजूपासून पेपराची आपल्याला डबल घडी घालायची आहे आणि या पार्ट पासून आपल्याला इथे उंची टाकायची आहे. तर साधारण इथे मी उंची जी आहे ती घेतली आहे 13 इंचावरती. आता बघा, शोल्डर विषयी बोटनेक मध्ये विशेष शिकायचा भाग असा आहे की आपल्याला शोल्डर हे टाकायचं कसं आहे. तर शोल्डर पूर्ण 14 इंचाचा आहे, तर यात आपल्याला पूर्ण निम्मा जो पार्ट आहे, तर 14 चा निम्मा पार्ट इथे 7 इंचावरती येतो. तर मी 7 वरती एक पॉन देते. त्यानंतर बघा, पूर्ण जो गळा आहे तो पूर्ण आपल्याला इथे अंडाकृती येणार आहे. तर तुम्हाला शोल्डर ठेवायचं किती आहे, शोल्डर साधारण या पॉइंटला आपल्याला घ्यायचं 1.5 इंचावरती, आणि उरलेला जो पार्ट आहे तेवढा आपल्या इथे पूर्ण गळा असणार आहे. तर पाठीमागच्या पार्टसाठी स्पेशली उंची जी आहे, आपण 10 ते 12 वर्षाच्या मुलीसाठी मी तुम्हाला सांगेन, फक्त आपल्याला इथे उंची जी नेकची ठेवायची ती फक्त 2.5 इंचावरती आपण इथे ठेवतोय, आणि हलकीशी आपल्याला घ्यायची इथे गोलाई. तर बघा, हा आपला झाला 2.5 इंचाचा आपण इथे शोल्डर घेतले. त्यानंतर नेक्स्ट जो मुद्दा आपला आहे इथे उंचीचा, मुंड्याची जी उंची आहे, शोल्डर जे इथे आपण 7 घेतलंय, तर 10 ते 12 वर्षाच्या मुलीसाठी आपल्याला मुंड्याची उंची फक्त इथे 6.5 ठेवायची आहे. 6.5 ची आपण इथे घेतोय मुंड्याची उंची. साडेसहाची मुंड्याची उंची आपण घेतल्यानंतर आता या पॉइंट पासून चेस्टचा आपण टाकायचा इथे 4th पार्ट. तर चेस्टचा 4th पार्ट टाकताना चेस्ट गेअर आहे आपल्या इथे 31 इंचचा, तर इथे आपल्याला 1/3चा 4th पार्ट टाकायचा आहे. तर साधारणपणे 7.5 इंचावरती आपण इथे 4th पार्ट टाकूया. या पॉइंटला मी चेस्टचा 4th पार्ट टाकला, यात आपल्याला मार्जिन घ्यायची आहे 1.5 इंचची आपण इथे मार्जिन घेतली आहे. त्यानंतर हा जो पॉइंट आहे सरळ इथे मॅच करायचा आहे आणि द्यायची आपल्याला इथे गोलाई. तर बघा, गोलाई देताना या पॉइंट पासून 10 ते 12 वर्षासाठी आपण घेतोय, त्यामुळे पूर्ण 1.5 न घेता मी ते 1 आणि 2 लाईन 1.25 इंचावरती आपल्याला द्यायची इथे गोलाई. तर गोलाईचा जो पार्ट आहे पूर्णपणे मार्जिनवाल्या पॉइंटला मॅच न करता आपण पूर्णपणे इथे आतल्या हाताने याला मॅच करतोय या पॉइंट पर्यंत. तर बघा, आता हे झालं. नंतर हा जो पॉइंट आहे इथे आपण आता कमरघेरचा 4th पार्ट टाकायचा आहे. कमरघेर आहे आपल्या इथे 28 इंचचा, तर 7 याचा आपण 4th पार्ट टाकूया. वरती मी 1.5 इंचाची मार्जिन दिली, खाली आपण इथे 2 इंचाची घेऊया, कारण टाकायची इथे आपल्याला पाठीमागचे टक्स. तर पाठीमागच्या टक्ससाठी आपण इथे अजून 1/2 इंच जे आहे ते आपण इथे एक्स्ट्रा घेतलंय. हा पॉइंट आपण सरळ मॅच करूया. एक्स्ट्रा वाला जो पार्ट आहे तो मॅच करायचा आहे, फिक्स वाले पॉइंट इथे मॅच करायचे नाही, कारण पाठीमागे आपल्याला टाकायचे इथे टक्स. तर बघा, हा जो पाठीमागचा पार्ट आहे पूर्ण आपला ड्रॉ झालाय. गळा जो आहे तो पूर्णपणे आपल्या इथे बंद असणार आहे अंडाकृती, त्यामुळे पाठीमागचे जे टक्स आहे ते टाकताना आपल्याला बंद बाजूपासून 1.5 इंचावरती घ्यायचे, आणि हुबा जो टक्स आहे तो आपण साधारण घेऊया इथे 5 इंचावरती. जो आपण 1/2 इंच वाढवला त्याला किंचित आपल्याला पाठीमागे टक्स पॉइंट द्यायचे. तर बघा, पाठीमागचा पार्ट आपला इथे ड्रॉ झाला, याला आपण कट करून घेऊया. तर इथे बघा, पाठीमागचा जो पार्ट आहे तो पूर्ण आपण कट करून घेतलाय. गळ्याचा पार्ट मी सेपरेट केलाय, बॅक पोर्शन जे आहे ते आपलं रेडी. तर बघा, इथे मी सिंगल पेपर घेतलाय, त्यामुळे तुम्हाला पार्ट जो आहे तो या पद्धतीने दिसतोय.
या पॉइंट पासून पेपराची डबल घडी घातली असती तर पूर्ण जो आपला पाठीमागचा पार्ट आहे तो पूर्ण इथे मोकळा आला असता. मी सिंगल पेपर घेतलाय, तुम्हाला मात्र पेपर इथे डबल घ्यायचा आहे. डायरेक्टली कापडावर कटिंग केली तरी सुद्धा इथे आपल्याला चालणार आहे, पण मी तुम्हाला स्पेशली शिकावं आणि कटिंग कशी करावी म्हणून आपण इथे कार्डशीट पेपरवर पाहतोय. तर बघा पाठीमागचा पार्ट इथे झालाय. आता मेन आता या पॉइंट मध्ये शिकायचं आपल्याला फ्रंट पार्ट. तर फ्रंट पार्ट साठी आधी तर आपण जो पाठीमागचा पार्ट घेतलाय या पॉइंट मध्ये आता आपल्याला उंची विषयी मी तुम्हाला सांगेन. पाठीमागच्या पार्टला आपण घेतलं इथे एक इंच एक्स्ट्रा, फ्रंट पार्ट मध्ये आपल्याला घ्यायचं इथे दीड इंच एक्स्ट्रा. तर बघा हे कशासाठी, फ्रंटचा जो आपण इथे टक्स टाकणार आहोत त्या टक्स साठी आपण इथे दीड इंच हवंय एक्स्ट्रा. तर बघा आता उंचीवाल्या पॉइंटला उंची इथे आपण दीड इंच एक्स्ट्रा घेतोय. या पॉइंट पासून वाढवताना दीड इंच एक्स्ट्रा, उंची मध्ये दीड इंच एक्स्ट्रा घेतलंय. त्यानंतर आता बघा कमर गिरचा जो पार्ट आहे फ्रंट पार्टला आपल्याला इथे टक्स टाकायचंय. प्रिंट स्कर्टचा फुल आपण इथे पप देणार आहोत, त्यामुळे फ्रंट पार्टला आपल्याला साधारण 2 इंचचा टक्स द्यायचा आहे. जो मला टक्स द्यायचा आहे आता या पॉइंटला तेवढंच इथे वाढवणार आहे मी 2 इंच एक्स्ट्रा. या पॉइंट पासून 2 इंच या पॉइंटला आपण इथे एक्स्ट्रा वाढवलंय. आता हा जो आपला चेस्ट पॉइंट आहे चेस्ट पॉइंटला साधारण आपल्याला 1/2 इंच मी इथे एक्स्ट्रा देते. याचं कारण एवढं की आपण जेव्हा टक्स टाकू टक्स साठी आपल्याला एक्स्ट्रा इथे शिलाई मार्जिन हवी आहे, त्यामुळे या पॉइंटला मी 1/2 इंच अजून वाढवून घेते. हा पॉइंट वाढवलाय. बाकी शोल्डरचं मेजरमेंट जे आहे ते आपलं सारखं असणार आहे, गळ्याचा घेरा आपला सेम असणार आहे तसं आपण याला आपण ड्रॉ करून घेऊया. आता बघा हा पॉइंट झाला 1.5 इंच आपल्याला खाली उंचीच्या पॉइंटला आपण वाढवलंय. आणि सरळ इथे आपल्याला आता स्केलने लाईन ड्रॉ करून घ्यायची या पद्धतीने. तर बघा आता यामध्ये लक्षात यायला हवं म्हणून पाठीमागच्या मेजरमेंट पेक्षा एक्स्ट्रा घेतलंय 1.5 इंच. हा वाढवलेला आपला 1.5 इंच एक्स्ट्राचा पॉइंट आहे. हा एक्स्ट्राचा पॉइंट आहे. त्यानंतर पाठीमागच्या गळ्याची आपण उंची घेतली होती इथे 2.5 इंचावरती. फ्रंट साठी सुद्धा मी इथे 2.5 इंचावरती घेतली आणि द्यायची इथे आपल्याला गोलाई. आता बघा गोलाई झाली. त्यानंतर आता हा जो पॉइंट आहे पाठीमागची आपण 1/4 इंचची गोलाई घेतली होती, तर यामध्ये सुद्धा आपल्याला 1/2 इंचने याला आतल्या पॉइंट पासून मॅच करायचंय. शोल्डर मध्ये कमी जास्त करायचं नाही, फक्त गोलाईवाला काढतोय तो आपण आतल्या हाताने घेतो. तर बघा चेस्ट घेर आहे आपला इथे 31 इंचचा. तर आपल्याला आता टक्स पॉइंट टाकायचा आहे. टक्स पॉइंट टाकताना आपल्याला शोल्डर पासून मेजरमेंट घ्यायचंय. या पॉइंट पासून टक्स पॉइंट जो आहे तो आपल्याला साधारण 10 ते 12 वर्षाच्या मुलीसाठी आपण करतोय. तर मग या टक्स पॉइंटला देताना शोल्डर पासून आपण 1/10 इंचावरती घेतोय. जर तुम्ही मोठ्या साईज साठी घेत असाल तर तुम्हाला 11/12 या दोन मेजरमेंट मध्ये 11/12 एवढंच आपल्याला घ्यायचंय. 10 ते 12 वर्षाच्या मुलीसाठी आपण चेस्ट पॉइंट हा तयार आपला इथे 10.5 असणारे आपण पेपरवरती 10 वरती टाकायचंय. आता हे झाल्यानंतर आता या पॉइंट पासून आपल्याला वरून आपण घेतले 10. आता या पॉइंट पासून आपल्याला 1/2 टक्स टाकायचंय. तर याचं मेजरमेंट कुठल्या आपण पॉइंटवर टाकणार हे पाहूया. चेस्ट गेअर आहे आपला 31 इंचचा, तर याला 10 डिवाइड करायचं आपल्याला. याचं मेजरमेंट काहीस 3 आणि जस्ट 1 पॉइंट एवढं इथे येत आहे. तर मी हा पॉइंट 3 आणि जस्ट 1 लाईन एवढ्यावरती 1 पॉइंट देते या पॉइंट पासून. हा दिला. त्यानंतर 2 इंच जे आपण इथे एक्स्ट्रा वाढवलं तो आपण घेणार आहोत इथे उभा टक्स 1 इंच या पॉइंट पासून आणि 1 इंच या पॉइंट पासून. हा पॉइंट आता आपल्याला सरळ वरून जिथे आपण 10 वरती पॉइंट घेतलाय तो आपला उभा टक्स असणार आहे. इथे मी फिक्स वाल्या पॉइंटला दिलाय. हा जो 1.5 इंचाचा एक्स्ट्रा पार्ट आहे तो पूर्ण आपल्याला टक्स मध्ये घ्यायचा आहे. त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्यायची, हा जो पार्ट आहे तो पूर्ण आपल्या इथे कट होणार आहे. 2 इंच जे आपण वाढवलंय ते इथे आपण पूर्णपणे कट करून फ्रंट साईडला आपल्याला द्यायचा इथे टक्स. तर आता हा पॉइंट झाला. त्यानंतर आता मुंड्याच्या पार्ट पासून वरून साधारण 1.5 इंचावरती याला आपल्याला प्रिंट कटचा जो पॉइंट आहे तो द्यायचा आहे सरळ. तर बघा आता
कट करताना हा पार्ट आपला पूर्णपणे इथे कट होणार आहे, त्यामुळे याला आपल्याला तिरकसना मॅच करता पूर्णपणे निमुळता इथे मॅच करायचं आहे या पद्धतीने। हा पार्ट आपण पूर्णपणे इथे कट करणार आहोत। हा पार्ट आपला इथे कट होतोय, प्रिंस कटचा पार्ट जो येतो आपला या पद्धतीने इथे पूर्णपणे पफ रेडी होणार आहे। पफ रेडी झाल्यानंतर आता या पॉइंटला जिथे की मी अर्धा इंच इथे वाढवला हा जो पॉइंट आहे पूर्णपणे सरळ न कट करता स्टिच करताना आपल्याला एवढा पार्ट इथे पूर्ण कट करून घ्यायचा आहे। तर बघा या पद्धतीने आता फ्रंट पार्ट पूर्णपणे आपला इथे ड्रॉ झालाय। याला कट कसं करायचंय तर आधी आपण हे पाहूया। तर बघा आता कट करताना उंचीचा पार्ट मी इथे पूर्ण घेतलीये। आधी तर एक्स्ट्रा जेवढा पेपर आहे तेवढा एक्स्ट्राचं पूर्ण आपण इथे करायची कटिंग। आता बघा फ्रंट पार्ट मध्ये जसं आपण पाठीमागचा पार्ट पाहिला सगळा तसं तसं सेम मेजरमेंट असणार आहे। एक्सरे 2 इंच वाढवले हा पार्ट जो तो पूर्णपणे आपल्याला कट करायचा। तर बघा हा पार्ट पूर्ण कट करून आपण या पद्धतीने करणार आहे। स्टिच करताना हा जो स्टिच करायचा आहे तो आपल्याला पूर्णपणे या पद्धतीने इथे जॉईन द्यायचा आहे। पफ जो आहे तो प्रिंस कट आपला या पद्धतीने रेडी होणार आहे स्पेशली बोट नेक साठी। तर हा पार्ट पूर्णपणे आपल्याला कट करून घ्यायचा आहे। जे अर्धा इंच मी वाढवलंय तो पार्ट सुद्धा आपल्याला गोलाईमध्ये इथे कट करायचा आहे या पद्धतीने। आता हा पार्ट आपला कट झालाय, स्टिच करताना आपल्याला हा पॉइंट स्ट्रेट ठेवायचा आहे आणि या पद्धतीने आपल्याला टक जो आहे तो पूर्ण इथे मॅच करायचा आहे। तर बघा फ्रंट पार्ट सुद्धा आपला झालाय, पाठीमागचा पार्ट झालाय। आता आपली राहिली इथे स्लीव, तर आता आपण कट करूया स्लीव। तर इथे बघा आता आपण सिंगल स्लीव कट करतोय त्याच्यामुळे मी इथे सिंगल पेपर घेतलाय। तुम्ही डायरेक्टली कापड घेत असाल किंवा मग इथे तुमच्याकडे कापड पेपर इथे एक्स्ट्रा आहे तर आपण ना फोरफोल्ड इथे घडे घालायचे। इथे मी सिंगल घडी घातली पेपराची, बंद बाजू माझ्याकडून ठेवून घेतली। बंद बाजू माझ्याकडून ठेवली आहे। लॉंग स्लीव इथे आपल्याला कापड इथे एक्स्ट्रा हवा आहे। इथे साधारण मी 5 इंचाची स्लीव घेते तर आपल्याला 5 वरती 1 पॉइंट द्यायचा आहे जो की आपला फिक्स इथे असणार आहे। अस्तरल ब्लाउज असेल तर 1 इंच एक्स्ट्रा घ्या, यातच आपल्याला पट्टी फोल्ड करायची तर मग तुम्ही 1.5 इंच एक्स्ट्रा घ्या। आता 1 इंच मी इथे मार्किंग दिलंय, 6 वरती आपण 1 पॉइंट दिलाय। दंड घेऱ्याचा आपल्याला निम्मा पार्ट टाकायचा आहे। आता 10 ते 12 वर्षाच्या मुलीसाठी पूर्ण जो आपला इथे दंडगिर आहे तो आहे 11 इंचाचा, तर मी 5.5 त्याचा निम्मा पार्ट टाकतेय। परत त्यात आपण घेतोय 1.5 इंचाची मार्जिन। आता बघा या पॉइंट पासून हा जो मार्जिन वाला पॉइंट दिलाय या पॉइंट पासून आता आपल्याला काखेतला मेजरमेंट टाकायचं आहे जिथे की आपली स्लीव मॅच होणार आहे या पॉइंटला। वरून आपण हे मेजरमेंट घ्यायचंय 3 इंचावरती हा पॉइंट दिलाय जिथे आपण मुंड्याची आता गोलाई घ्यायची आहे। या पॉइंटला आपण सरळ इथला मेजरमेंट घेणार आहोत। हा मी पाठीमागचा पार्ट घेतलाय, तर साधारण बघा हे जे मेजरमेंट आहे हे तयार येते आपलं 7 इंचावरती या पॉइंट पर्यंत। तर जे 7 मला तयार भेटलंय त्याला आपल्याला तिरकस या पॉइंट पर्यंत ठेवायचंय। 7 वरती 1 पॉइंट दिलाय, परत यात घ्यायची आपल्याला 1.5 इंचाची मार्जिन। वरून 1 इंचचा गॅप घ्यायचा आहे आणि हा पॉइंट आपल्याला सरळ इथे मॅच करायचा। तर बघा 1.5 इंच आपण एक्स्ट्रा घेतलंय, फिक्स वाला पॉइंट दिलाय, वरून मी घेतलंय इथे 3 इंचावरती। इथे आपण निम्मा पार्ट टाकलाय दंड घेरायचा आणि स्लीव जो इथे आपला एक्स्ट्रा वाला पार्ट जो इथे पूर्ण ड्रॉ करून झालाय। तर बघा आता स्लीव जी इथे आपली या पद्धतीने इथे तयार झाली आहे। आता स्लीवचा पार्ट आपला इथे रेडी आहे। यात महत्वाचं एक काम करायचंय, फ्रंटचा जो पार्ट आहे तो आपल्याला जॉईन करताना साधारण 1/2 इंचाने याला आपल्याला कमी करायचंय। तर कमी करताना जो मी 1 इंच सोडलाय त्या पॉइंटला, जो 1.5 इंच मार्जिनचा पॉइंट सोडलाय त्या पॉइंटला आहे तसं आपल्याला ठेवायचंय आणि हलकीशी गोलाई घ्यायची। एवढा पार्ट जो आहे तो आपल्याला पूर्णपणे इथे कट करून घ्यायचा आहे।
तो बघा स्लीव आपली तयार आहे पूर्ण जी आहे आपण बोटनेक साठी स्पेशली बोटनेक साठी आपण इथे पूर्ण जी आहे ती पेपर कटिंग पाहिली आहे साधारण तुम्ही हे 9 वर्षापासून तर 12 किंवा मग 13 वर्षासाठी तुम्ही डायरेक्टली हे पेपर पॅटर्न यूज केलं तरी सुद्धा चालणार आहे आजचे व्हिडिओ जर तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर कमेंट्स करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ शेअर करा.